यापुढे मी कधी त्यांच्या सोबत येणार नाही, आवरा चाललोय का नाही मी. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर आता दादरला चाललो कपडे शिवायला दिलं, तर तुम्हाला माहितीच असेल तर कपडे शिवायला दिलं आणि ते पहिलं टेस्ट करायला लागतात, म्हणजे घालून बघायला लागतात. हां, ट्रायल करायला लागतात ते, सॉरी ट्रायल करायचं. ट्रायलला चाललो दादरला, अजून काही काम आहे का बघू न, संध्याकाळी आम्हाला जायचं आहे आईच्या पालखीला. तो ब्लॉग मी वेगळा बनवीन, उद्या बघायला भेटेल तुम्हाला नवीन ब्लॉग, परवा बघायला भेटेल. निघलो ना आता 10:30 ट्रेन आहे भाऊ, ते दिसतायच तर डायरेक्ट डेंजर ब्लॉग बिग सगळं एडिट बिडीट अपलोड करून ठेवलाय, तय केल्यावर पब्लिश करील बस. चला तिकीट करायला गर्दी आहे रे फुल. मी फुल गाईन निघलो ना, पाकिट विसरलो, परत चाललो घरा. भाऊंची स्कूटी घेतली, भाऊ आलो ना ते दिसून आली घेऊन घरा, जाते ना पटकन पाकिट घेतलंय. 5 मिनिटं बाकी, फक्त 5 मिनिटं परत पोहोचत. आता मी कुर्ला स्टेशनला आलो, मी न भाऊ चाललो दादरला, दीदी कुर्ल्याला गेल्या, तुला नाही आणली आज. आज आम्हाला फक्त ट्रायल करायला जाऊ त्या कपड्यांनी, काही खाला नाही मी दादरला गेल्यावर, खात घेतो आता इच्छा नाही. तुम्ही काय खाला खाता का काय? आता दादरलाच खाऊ मग. लय हाडसीन झाला, लय हाडसीन टांगलून आलतो असं एकदम, जागात नव्हती ट्रेन मध्ये, म्हणाला पुरेपूर झाल्यावर सरकून भेटेल जागा, पण जागात नव्हती. मी टांगलून राहिलो, दादर आला फायनली, उतरलो येतो पासून तिथं टोकावर, परत नाही सा ट्रेन मध्ये गर्दी असल्यावर थांबल वाटलं 20-30 मिनिटं, परत करणार नाही. टांगलून राहतो लई बँकात, इमॅजिन पण नाही करू शकत. असं वाटत होतं बाहेर होत मी आवे असा का चरणार नाही गर्दी. मी सांज झाली तरी चालत फुल आला घरात, आलो दादर व गर्दी बघा फुल. वेस्टला जाता वेस्ट, टॅक्सीला लाईन लागली, टॅक्सीला शिलाई मशीन वगैरे थकलाय, प्रमोशन करायला लागलो दादरचा. मग ते दिवशी रात्री कशी गर्दी होती अशी, आता अशी सगळी कामावर गेली असतील ना, दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता ना, त्याच्यामुळे गर्दी होती. फुला बिला घ्यावा, चर्च मध्ये घंटा वाजवतो वाटत चर्च मध्ये गेलो ना, 12 घंटा वाजला ना, 12 वाजला मला दुकान भेटत नव्हतं, म्हणजे काय आम्ही कपडे शिवायला दिले ते. एक दोन राऊंड मारला या, काकाला फोन केला, बरं कुठं आहे, आम्ही चाललो ना या पुढं काय जरा शॉप मध्ये ट्राय करतय कपडे. आता नाही तुम्हाला दाखवणार, डायरेक्ट लागणार मी बघायला भेटतो. बघला मी घालून, खतरनाक काय खतरनाक भारी झालाय. लग्नाच्या दिवशी तुम्ही बघा, दोघांचा पण लय भारी झालाय. आता मी हॉटेलला आलो, त्याच्यावर खाकून बरा पावभाजी ना मिसळ पाव मागवलं, भूक लागलेली आहे, घरशी काही पाहून नव्हतं आलो. पाहून झाला काय विषय माहिती आहे का, आल्यानंतर दुपारचं 12:30 कधी म्हणत 12:30 ना, 12:47 झाली ना, माझा टायमिंग बघा चहा पिवाचा. खाला ना चहा पिवाची माझ्यात वेगळे फुलबारी फुल, दुपार ते मस्त चहा पिऊन निघलो इकडं कुत्रा बघा. कबूतर काय ना, कबुतरांच्या मुलं थोडा प्रॉब्लेम होत आहे मुंबईमध्ये, तुम्ही व्हिडिओ बघा या, कबुतरां मुलं प्रॉब्लेम होत आहे असं मी ऐकलेलं. सांगा उडवा उडवायचं लग्नासाठी हार बघा लालून, गर्दी तर डेंजर आहे. या यात बघा डेंजर, लग्नाचा हार बघा लालून. कितना रुपये बोल रहे हो? 3,000. 3,000 रुपये बोलतो आरांचं. तुम्हाला जर माहिती असेल काही करत असेल तर सांगा, मग त्याचा ऑर्डर द्यायला मोकला. आता दादरशी डायरेक्ट CST ला आलो, दिसता काहीतरी काम आहे. आता काय गेल्यानंतर माझं पक्क मोठं फॅन आहे, भेटतं म्हणा जे म्हणाले झोपलते मी घरा चाललेलो, बट विचार केला का जाऊ दे बरं, असाच काही चांगला भेटला म्हणा, पण आम्ही देवासारखं वाटलं तर घेईल असंच फिरायला पण भेटायला, पण अशी झोपलते एकदम, पण जाऊ दे बरं झोप काही येतो तुरात. काय राहत आपलं ना, काय तरी चाललो मुंबईमध्ये, लिंबू पाणी मारायचं काय? हां लिंबू सोडा पितय मी, लिंबू सोडा दे. डोकापूर संघटना प्लॅस्टिक आहे ग्लास मेलेलो, बाटली पकडायला लागल, पकड ना बाटली पण घे. अब्बी देखो भाई, अब्बी देखो
मार्केटला चाललो माहिती नाही पण रस्त्याने दुकान भेटलंय सगळं अँटिक पीस गड्या बिड्या अशी खतरनाक वाटली काय म्हणा या गोष्टी लई आवडतात मी बघत राहिलोय सगळं नदी दिसताना पण गड्याला गाडी निकालो ना निकालो सॉरी हा कुछ गिरावूंगा मी कसला वाटतंय सगळं क्रेझी क्रेझी ये बी झाडा बिडा एक नंबर आणि या गोष्टी लई आवडतात गड्या बिड्याला एक नंबर खतरनाक वाटला दुकान म्हणा तर मी बघत राहिलो अजून बघू काय भेटतंय का क्रेझी स्टॉप गाईज आता यो गड्याला घेतलाय मी क्रेझी गड्याला आहे काय लय आवडला मग घेतला काय रागाशी रागाशी नाही प्रेमाशी घेतलाय घरा लावू बघू कसं होतंय सेल टाकायचा आतमध्ये असं काय शक्तिशाली सेल डुरेसेल वगैरे टाकायचं एक बार बॅग घ्यावा लागलो कुठे का नाही का डबल बॅग घ्यावा लागलो क्वालिटी क्या कितना हजार छे हजार पाचशे अशोक गावन 6500 माणूस नाही होता काय कापून उभार कतीव कतीव आपटून दाखवा एकदा आपटून नाही दुसरी देते आई शपथ डेंजर डेंजर खतरनाक त्याचा काय तोडो मरोडो कुछ भी करो कुछ भी हलने वाला नाही बिंदास लेलो आपटो बिटो छाप मोडो मी लास्ट सांगतोय यापुढे मी कधी त्यांच्या सोबत येणार नाही आवरा चाललोय का नाही मी दिवसभर थकगया बाई सर थकलो बाई थकलो फायनली नेरूला आलो ना आजासांची पक्की पण आहेत आणि पक्की पण आहे एक विरी जावाला न पाणीच नव्हता घेतला मुंबईशी एक मसिहा भेटला म्हणा डब्यान त्यांनी पाणी दिलं म्हणा मस्त वाटलं याना नाही भेटला तर आता पाण्याची बाटली घेताव आणि पिऊ मस्त थंड पाणी उघड उघड आता बस गेली रिक्षा स्टेशनला दोरतीन रिक्षाने जायंगे अभी रिक्षा बसलो आता मोबाईल मध्ये 1% बॅटरी आहे घरात मुंबईला चार्जिंगला लावते माझी पॉवर बँक पण तिथे गाडी झाली ना तवशी सील झाला आता चार्जिंग कुठे मोबाईल मध्ये फायनली आता घर आलो ना मी बाटली आणली माझ्यासाठी 3 लिटरची आहे 3 लिटर नाही हो गड्याला लावलेला आहे का कसं वाटतं सांगा कमेंट करून क्रेझी ना मम्मी काय वाटला तुला हा चांगलाच बोलशील नाही आता आता एक विरीत जावाला रेडी होते लई फोनाव कोण आहे आणि जसांची रेडी होते मम्मीला खेळणं भेटलेलं आहे गड्याला आणलंय ना मी काय गड्याला बाहेर देशांचा गड्याला वाटतं का नाही तेजाला तेजा बाहेर देशाचं वाटतं का मीच बाहेर देशांचा येड्या यो या गड्याला कसं वाटतंय माझा यो व्लॉग मी एंड नव्हता गेला तर व्लॉग आता एंड करतोय तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असा विषय आहे माहिती का एक विरेचा पहिला टाकला मी व्लॉग ने यो आधी शूट केलेला तो आता नंतर टाकते तर तुम्ही जर एक विरेचा व्लॉग नसेल बघला जत्रेचा तर जाऊन बघा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ना याच्या आधीचा व्लॉग बाय बाय भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये बाय